नमस्कार. आजच्या पाठामध्ये आपण दिनदर्शिकेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. या पाठामध्ये ज्या कृती सांगितलेल्या आहेत त्या पालकांनी आपल्या पाल्यांकडून विद्यार्थ्यांकडून करून घ्याव्या आणि विद्यार्थ्यांना दिनदर्शिका हा घटक समजण्यासाठी मदत करा. तर पाहूया आजचा व्हिडिओ. वैष्णवी हे काय आहे? बरोबर, यालाच आपण दिनदर्शिका असं म्हणतो. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ही दिनदर्शिका असते. आता ही कोणत्या महिन्याची दिनदर्शिका आहे? बरोबर, ही जानेवारी महिन्याची दिनदर्शिका आहे. जानेवारी महिन्यामध्ये किती दिवस आहेत? 31. बरोबर, छान. 1 तारखेला शुक्रवार आहे तर 31 तारखेला रविवार आहे. आता ही बघ, ही मार्च महिन्याची दिनदर्शिका आहे. मार्च महिन्यामध्ये 28 तारखेला कोणता सण आहे? होळी. बरोबर, मार्च महिन्यामध्ये 28 तारखेला होळी सण आहे. तर पुढे 29 तारखेला धुलिवंदन हा सण आहे. आता ही बघ, ही मे महिन्याची दिनदर्शिका आहे. मे महिन्यामध्ये महाराष्ट्र दिन किती तारखेला आहे? 1. बरोबर, 1 मेला महाराष्ट्र दिन आहे. तर अशा प्रकारे आपल्या घरी जी दिनदर्शिका असते त्या दिनदर्शिकेमध्ये आपण दिनांक, वार आणि प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या सुट्ट्या, त्याचप्रमाणे येणारे वेगवेगळे सण हे आपण पाहू शकतो. तुझी जन्मतारीख किती आहे? माझी जन्मतारीख 25/1/2011 आहे. बरोबर, म्हणजे तुझी जन्मतारीख 25 जानेवारी 2011 आहे. 25 जानेवारीला तुझा वाढदिवस असतो ना. मग आता तू किती वर्षाची झालीस? बरोबर, 25 जानेवारी 2011 या वर्षापासून आपण पुढे मोजल्यास 2021 पर्यंत 10 वर्ष होतात. म्हणजे तू आज रोजी 10 वर्षाची पूर्ण आहेस. आता ही दिनदर्शिका आहे. बरोबर, या दिनदर्शिकेमध्ये आपण वेगवेगळे सण पाहू शकतो. या ठिकाणी बघ, ही मे महिन्याची दिनदर्शिका आहे आणि या मे महिन्यामध्ये 14 तारखेला रमजान ईद हा सण आहे. तर अशा पद्धतीने तू सुद्धा या दिनदर्शिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सण पाहू शकतेस आणि आपले